ट्रेडर्स तर फ्रेंड या व्हिडिओ मध्ये मी डिस्कस करणार आहे बँक निफ्टीच्या बाबतीत. बँक निफ्टी मध्ये टुमारो सेशन मध्ये कोणते दोन लेवल असतील त्यामध्ये आपण बाय किंवा सेल साठी आपण एंटर करू शकतोय विथ लॉजिक तुम्हाला मी शेअर करणार आहे ऑल इन्फॉर्मेशन. तर व्हिडिओला डेफिनेटली चेकआउट करा. ओके, तर हा जो व्हिडिओ क्रिएट करत आहे हा प्युअरली ऑन अ बेसिस ऑफ एज्युकेशन पर्पज साठी क्रिएट करत आहे. तर त्या तर आपण चेकआउट करू. आपल्याला क्लिअर ह्याच्यामध्ये शो होत आहे की मार्केट काय झालं, आजच्या डेमध्ये एक स्ट्रॉंग अप मुवमेंट आले, त्यानंतर मार्केटमध्ये काय झालं, एक पॅनिक सेलिंग आलं. ओके, इफ एनी मार्केट इफ अप डायरेक्शन गेलं त्यानंतर परत डाऊन डायरेक्शन आलं, तर हे जे डाऊन डायरेक्शन आलेलं असतं तर ह्याला आपण बोलतो की हे रिट्रेसमेंटसाठी पण डाऊन डायरेक्शन मध्ये येऊ शकतंय. हिथून जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्टच्या जवळ जर का एनी पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का ह्याच्यामध्ये दिसला तर हिथून परत एक फर्दर एक रॅली ह्याच्यामध्ये कंटिन्यू होऊ शकते. ओके, ऑन दिस बेसिस जर का आपण चेकआउट केलं तर मार्केटमध्ये 15 मिनिट चार्ट वरती कंटिन्युअस तीन काय बनलेत, रेड कॅन्डल बनलेत. त्यानंतर जर का आपण चेकआउट केलं तर त्यामध्ये बनलं की एक डोजी फॉर्मेशन ह्याच्यामध्ये क्लिअर कट शो झाला. इफ उद्याच्या डेला जर का मार्केट थोडस फ्लॅट टू पॉझिटिव्ह जर का ओपन झालं किंवा फ्लॅट जर का मार्केट ओपन झालं आणि एनी रिझन जर का मार्केटनं जर का ही जी डोजी आहे हे डोजीच्या हायच्या वरती जर का मार्केट जर का क्लोज झाला. ओके, फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल, इफ जर का फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल जर का तुम्हाला असं काय तर दिसली, ओके, ह्याच्यामध्ये काय दिसतं की आपल्याला एक ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन व्हायला पाहिजे आणि हे जे फॉर्मेशन आहे हा जो डोजी आहे ह्या डोजीच्या वरती क्लोज यायला पाहिजे. जर का तुम्हाला असा फॉर्मेशन जर का नेक्स्ट डेला जर का दिसला तर ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल मोमेंट येऊ शकते आणि इथून एक अप डायरेक्शन मार्केट क्रिएट होऊ शकते. ओके, तर जर का आपल्याला एंटर करायचं असेल तर 15 मिनिटची जर का कॅन्डल ह्या डोजीच्या हायच्या वर जर का ब्रेक आली तर ह्याच्यामध्ये ब्रेकिंगच्या जवळ आपण एक बाय साईड पोझिशन घेऊ शकतो विथ स्टॉप लॉस आपल्याला युज करायचा. हा जो डोजीचा जो लो असणार आहे हा आपला असणार आहे स्टॉप लॉस. ओके, आता हे घेण्यामागचं आपलं लॉजिक काय असणार आहे, तर सिम्पल लॉजिक आहे की मार्केट काय करतं की मार्केट एक अप डायरेक्शन मध्ये आहे, मार्केट परत एक रिटेस्ट करतंय आणि रिटेस्टच्या जवळ आपल्याला दिसतो हा पॅटर्न मॉर्निंग स्टार पॅटर्न. इफ कधी इफ उद्याच्या डेला जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं आणि मार्केटमध्ये एक बाईंग आलं आणि ती जी बाईंग आहे 15 मिनिटचा जो चार्ट आहे हा सॉरी 15 मिनिटचा जी कॅन्डल आहे ही कॅन्डल डोजीच्या हायच्या वरती काय व्हायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे विथ आपण SL युज करणार आहे. SL असणार आहे आपला ह्या डोजीचा ब्लू. तर हा झाला आपला फर्स्ट एंट्री लेवल बँक निफ्टी मध्ये. आता आपण चेकआउट करणार आहे की सेकंड एंट्री लेवल आपल्या ह्याच्यामध्ये कोणतं असेल. इफ जर का मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग आलं, ओके, मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग आलं आणि मार्केट एनी टाइम, ओके, एनी टाइम मार्केट जर का 32,900, ओके, जर का मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग आलं आणि मार्केट जर का 32,200 जवळ जर का एक चांगलं पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन क्रिएट केलं तर ह्याच्यामध्ये विथ SL आपण काय करू शकतो, एंट्री फॉर बाय साठी आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, तर हे ह्या दोन लेवल आहेत. ओके, जर का एनी चेंजेस झाले, ओके, उद्याच्या सेशनमध्ये जर का एनी चेंजेस झाले तर ते पण चेंजेस मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्कस करतो. ओके, तर टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेशनमध्ये मी डेफिनेटली दिले, त्यावरून तुम्ही जॉईन करू शकता. ओके, हे झाले आपले दोन बाईंगसाठी लेवल. आता आपण चेकआउट करूया की आपल्याला जर का सेल साईड करायचं असेल तर सेल आपण कुठं करू शकतो. तर सेल आपल्याला फक्त वन कंडिशनला सेल आउट करायचं आहे, इफ जर का मार्केट अप डायरेक्शन गेलं. ओके, इफ जर का मार्केट अप डायरेक्शन गेलं आणि ऍट एनी रिझन जर का मार्केट 34,000, ओके, जर का बँक निफ्टी 34,000 जर का आसपास आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसलं 34,000 किंवा 34,333 आसपास निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं तर त्यामध्ये आपण सेल साईडला एंटर करू शकतो. हे झालं आपलं फर्स्ट लेवल. आणि जर का उद्याच्या डेला, ओके, जर का उद्याच्या डेला जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि मार्केट जर का 33,100, ओके, 33,100 मार्केट खाली जर का क्लोज आला आणि 15 मिनिट जर का त्याच्या खाली जर का सस्टेन राहिलं तर हिथे एक आपली सेलिंग साईडला एंटर होऊ शकते. ओके, तर हे जे दोन लेवल आहेत, आता हे दोन लेवल सोडून जे पण लेवल असतील, फॉर एक्झाम्पल हा जो झोन आहे, ओके, हा जो झोन आहे, हा झोन किंवा हा जो झोन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एंटर करायचं नाहीये. ओके, ह्या झोन मध्ये आपल्याला एंटर करायचं नाहीये. इफ एनी अपॉर्च्युनिटी जर का गुड अपॉर्च्युनिटी जर का क्रिएट झाली तर डेफिनेटली मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक करतो. ओके, तुम्ही त्याच्यावरून चेकआउट करू शकता. इफ जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ओके, तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर डेफिनेटली सबस्क्राईब करा.